अतिशय सुंदर कार्यक्रम मुजफ्फरबाई हुसेननी अस्मिता ऑर्गॅनिक फार्मच्या बाबतीत घेतलेला आहे आणि येथील सर्व जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना इथे त्यांनी बोलवलं आणि जे ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे आहेत, नैसर्गिक जे शेती करणारे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना बोलवलं, त्याच बाबतीतचे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा इथे बोलवलं. त्यांनी जे तज्ज्ञ आहेत वेणुगोपाल साहेब असो की सय्यद साहेब असो यांना इथे बोलवलं. त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन, सय्यद साहेबांनी बांबू कसा प्रकारे आपल्या इथे होऊ शकतो आणि बांबूचे नंतरचे उपयोग काय आहेत, बांबू इंडस्ट्रीतला यांनी की जसं पेपर्स मिल्स आहेत बाकीसाठी त्या इथेनॉलसाठी आहेत त्याचा काय उपयोग आहेत आणि किती व्हेरायटी याच्यामध्ये आहेत आणि तो बांधावरती किती प्रकारे चांगला होऊ शकतो किंवा जिथं फ्लड असतो. नेहमी आम्हाला शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की जास्त पाऊस झाला की नदी नाल्यापासून आमची जमीन वाहून जातं, तर सॉईल कन्झर्वेशन त्याच्या बाबतीत किती चांगलं होऊ शकतं, जी त्याची पत्ती पडतात पानं पडतात त्याने ती जमीन जी आहे जमिनीचा जो आता जास्तीत जास्त रासायनिक शेती करून जशी ती शेती म्हणजे पाणी जे आहे त्याचं ते ऑब्झर्व होत नाही, पर्क्युलेट होत नाही, याच्यामुळं कसं होऊ शकतं. त्यांनी ते मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक व्हेरायटी सांगितलं आणि त्याचा उपयोगसुद्धा सांगितला आणि उपयोगासोबतच हे सांगितलं की त्याला भाव कसा मिळेल, इंडस्ट्रियलिस्ट तुमच्या इथे कसे घेऊ शकतील किंवा ते तुमच्या शेतातून घेऊ शकतील की किंवा डायरेक्ट तुम्ही त्यांना तिथे तोडून शेत म्हणजे बांबू तोडून पाठवू शकाल. वेणुगोपाल साहेबांनी स्पायसेस बाबतीत सांगितलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला दोन चारच व्हेरायटी माहीत असतात, लवंग असो की वेलची असो की जायफळ असो, की त्यांनी मला वाटतं 52 व्हेरायटीज इथे त्यांनी सांगितल्या आणि कुठल्या सॉईलमध्ये ते होऊ येऊ शकतात. विदर्भात त्यांनी सांगितलं की इतकं चांगलं इतकं जास्त टेम्परेचर असताना सुद्धा इथे सुद्धा ब्लॅक पेपर आणि की काळी मिरी जी आहेत ते होऊ शकतात, जायफळ होऊ शकतात, त्याचबरोबर कॅशू पण होऊ शकतो. कॅशू जिथं आमच्या हा जो एरिया आहे हा आंब्याचा आंब्याची जिथे आंब्याचं पीक येऊ शकतं तिथेच काजू पण येऊ शकतं असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. होईल आजकालचा जो कास्तकार आहे तो नवीन नवीन बघा यूट्यूबवर असा कुठे सर्च करत असतो की मला काय चांगलं मिळू शकेल, आज मार्केटमध्ये कशाला व्हॅल्यू आहे, कशाला डिमांड आहे आणि कुठल्या याला आपण जे ऑर्गॅनिक फूड म्हणतो की नैसर्गिक जी शेती आहे त्याच्यामध्ये काय आज पाहिजे, मार्केटमध्ये काय पाहिजे, हे आजचा जो शेतकरी तो घेण्यासाठी उत्सुक असतो. आधीसारखं नाही की आम्ही पारंपरिक शेती केली पाहिजे आणि आज मुजफ्फरबाईंनी जे आज आयोजन केलं की तुम्हाला त्यांनी मार्केट पण दाखवलं, फक्त शेतीच नाही फक्त तुम्ही पिकवा आणि तसंच ठेवायचं, तुमच्या पिकाला मार्केट व्हॅल्यू किती चांगल्या प्रकारे आहे हे सुद्धा त्यांनी इथे समजावून सांगितलं. शक्यतोवर आजकाल शेतमजुरांचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या या भागामध्ये जास्त कॉटन होतं, पॅडीचं होतं, तर त्यासाठी आम्हाला जो लागतो शेतमजूर खूप लागतो, पण त्यांनी सांगितलं की बांबू जो आहे ते लावलेला त्याला शेतमजूर थोडा कमी लागतो. त्यांनी प्रत्येक याच्यावर म्हणजे शेतकऱ्यांना शेतमजूर असो की तुमचं वॉटर कन्झर्वेशन असो, सॉईल कन्झर्वेशन असो, मार्केटमध्ये डिमांड कसलं आहे या प्रत्येक बाबतीत त्यांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्हीसुद्धा अतिशय आभारी आहोत की त्यांनी एक चांगला स्वतः असंच नाही फक्त ओरली मार्गदर्शन आहे तर एक चांगला इथे त्यांनी एक डेमो जो प्लॉट आहे तिथे तयार केलेला आहे की प्रत्येक याच्या बाबतीत ते शेतीचं इथे पिकाचं उत्पादन इथे ते करून दाखवतात.